पनवेल एसटी डेपोला असंख्य समस्यांनी ग्रासले आहे. त्यातच आगाराच्या नूतनीकरणासाठी जुनी इमारत मागील वर्षी पाडण्यात आली होती. त्यास एका वर्षाचा कालावधी लोटला तरी त्या ठिकाणी पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. साधे शेड देखील या ठिकाणी नसल्याने तळपत्या उन्हात प्रवाशांना बससाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. पनवेलची अवस्था एकदम बेकार वाटते. खेडेगावातले सुद्धा स्टँड चांगले आहेत. पनवेल एक सिटी आहे, मोठी सिटी. त्यामुळे आज अवस्था पाहिली सगळे लोक उन्हात थांबले. नाही, मी अलिबागवरून रोज येतो पण उन्हात उभं राहायला लागतं. अलिबागपेक्षा तरी बेकार कंडिशन नाही इथली. अलिबागला डेपो चांगला आहे पण हा डेपो नाही, एकदम नाही चांगला नाही. उन्हात उभं राहायला लागतं, पॅसेंजरचे खूप हाल होतात. आणि एस टी एकदा इथे लागते तर एकदा तिथे लागते. एक कन्फर्म ठिकाण नाही तिथे अलिबाग एस टी लागेल किंवा कुठली एस टी लागेल असं पॅसेंजर. विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध नागरिक अशा सर्वच प्रवाशांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यात. केव्हा एकदा या बस आगाराच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात होते याची सर्वांना प्रतीक्षा आहे. परिस्थिती एकदम भयानक. ऍक्च्युअली काय ओपन स्पेसमध्ये कुठल्या गाड्या कधी लागतात, डेली जाणाऱ्याला पण त्रास होतो, तर अवकाळी येणाऱ्याला पण तो त्रास आहेच. अनाऊन्समेंटच्या बाबतीमध्ये ह्यांचा मागे पुढे प्रॉपर अनाऊन्समेंट करत नाहीत. नवीन नवीन माणसांना विचारायला लागतं की ह्या इकडे इकडे जाणाऱ्या गाड्या कुठे लागतात. आता ही लाईनची परिस्थिती, पहिले ओरण पनवेलला लाईन नव्हती, याच्यामध्ये स्त्रिया किंवा फॅमिलीवाले ह्यांना जाम खूप त्रास होते. चढताना पाकेट बी मारले जायचे किंवा इव्हन आपले घड्याळ बिडाळ असे चोऱ्या व्हायचे. आता हे लाईन सिस्टम चालू झाल्यामुळे कसं आहे, आपण सिम्पलमध्ये वन बाय गाडीमध्ये आरामशीर चढू शकतो. विथ फॅमिली असेल तरी कोणाला, वयस्कर असेल तरी कोणाला प्रॉब्लेम. परिस्थिती सध्या गंभीर झालेली आहे, कारण की आता सध्या म्हणजे उन्हाळा सुरू होतं, ठीक आहे, आणि लहान मुलांसकट बाकी लेडीज पण आहेत, त्यांना उभं राहावं लागतं. तुम्ही इथे बघितलं असेल की लोक इथे बसलेले असतात आणि नंतर मग अचानक त्यांना म्हणजे आधीपासून आलेले असतात आणि अचानक त्यांना लाईनमध्ये घुसावं लागतं. मग तिथे पुढे मागे होतं. परत आता तुम्ही बसची तोपर्यंत इतकी म्हणजे लाईन वाढते की एका बसमध्ये सगळे प्रवासी पुरत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि बस ॲक्च्युली हे सांगतात की 15-15 मिनिटांनी आपल्या इंटरवलनी बस आले पाहिजेत, पण येतात अर्ध्या तासाने, एक तासाने, असं हे होतं. गंभीर बाब म्हणजे एसटी कर्मचारी देखील सुविधांपासून वंचित आहेत. ज्यांना कार्यालयातील इमारती अभावी डेपो लगतच्या दत्त मंदिराचा आसरा घ्यावा लागतो, या ठिकाणीच हे कर्मचारी कामकाज हाताळतात. पाहायला गेलं तर पनवेल आगाराच्या सद्यस्थितीबाबत अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाने राज्य परिवहन महामंडळाला निवेदन देऊन समस्या मांडल्या, परंतु त्यासही प्रतिसाद न मिळाल्याची खंत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. महामंडळाला आम्ही 29 मार्चला आमचं निवेदन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आमच्या 9 प्रश्नांची त्यांच्याकडून उत्तरं मागितली आहेत. ते 9 प्रश्न म्हणजे, बाबा तुम्ही कामाला सुरुवात कधी करणार आहे, काम कधी संपणार आहे, काम कुणीही घेतलं आहे, फलक का नाही लावला, तुम्हाला काय अडचण येतं, आणि मग एक वर्षाचं बांधकामाला सुरुवात करायला तुम्हाला लागत होतं किंवा अजूनही आज सुरुवात झालेली नाही, म्हणजे अजूनही 1 वर्ष लागेल कदाचित, मग एवढ्या लवकर घाईमध्ये तुम्ही का पाडलं, याच्या मागचं कारण काय? अशात पनवेल बस आगाराच्या पुनर्निर्मितीचे काम केव्हा हाती घेतले जाते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासा योगेश पाटील यांचा रिपोर्ट.